मी प्राध्यापक ललित वेळेकर असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी मोधोजी कॉलेज फलटन इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्यूवरचं स्वागत करतो बी कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडमधील युनिट थर्ड ब्रँच अकाउंटिंग या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर थ्री या ठिकाणी आपण पाहत आहोत व्हॅन गुड्स आर सेंट टू ब्रँच ॲट कॉस्ट या बेसवरती आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे डेटर सिस्टीममध्ये आता हा जो तिसरा प्रॉब्लेम आहे तो व्हेन गुड्स आर सेंट टू ब्रँच ॲट इन वॉइस प्राईस तुम्ही पाहू शकता व्हॅन गुड्स आर सेन टू ब्रँच ॲट इनवाईस प्राईस ही जी इनवाईस प्राईस आहे याला आपण सेलिंग प्राईस असं म्हणतो आणि या सेलिंग प्राईसच्या किंवा इनव्हाइस प्राईसच्या बेसवरती या ठिकाणी डेटर सिस्टीममध्ये आपल्याला ब्रँच अकाउंट हे तयार करायचं आहे आता ही जी इनव्हाइस प्राईस सिस्टीम काय आहे किंवा इनवाईस प्राईस बेस काय आहे तो आपण ह्या प्रॉब्लेमच्या प्रॉब्लेमचं uh, सोल्युशन करत असताना आपण पाहणार आहोत तर प्रॉब्लेम बघूया आपण काय दिलेला आहे अ कोल्हापूर हेड ऑफिस हॅज अ ब्रँच ॲट सातारा कोल्हापूर हेड ऑफिस आहे आणि कोल्हापूर हेड ऑफिसची ब्रँच आहे सातारा टू विच गुड्स आर इन वायज कॉस्ट प्लस ट्वेंटी पर्सेंट त्या ठिकाणी आपल्याला इनवाइस प्राइस दिलेला आहे ॲट कॉस्ट ॲट कॉस्ट म्हणजे या ठिकाणी जे गुड्स सेंड केला जातो त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये प्लस ट्वेंटी पर्सेंट हा जो ट्वेंटी पर्सेंट आहे तो आहे प्रॉफिट सेलिंग प्राइस ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे पुढे म्हटलंय फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेयर ब्रँच अकाउंट इन द हेड ऑफिस बुक्स तर हेड ऑफिस बुक्समध्ये आपल्याला ब्रँच अकाउंट या ठिकाणी तयार करायचं आहे यामध्ये ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे स्टॉक दिलेला आहे वन वन टू थाउजंड नाईन्टीन इनवाईज प्राइस अमाऊंट आहे दोन हजार पाचशे म्हणजे हा जो हा जो स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक आहे दोन हजार पाचशे त्यानंतर स्टॉक थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टी इन वाईस प्राइस थ्री थाउजंड म्हणजे हा स्टॉकचा क्लोजिंग स्टॉक आहे इन वाईस प्राईसमध्ये तीन हजार त्यानंतर डेटर्स वन वन टू थाउजंड नाईन्टी हा ओपनिंग बॅलन्स आहे डेटर्सचा पाच हजार डेटर्स थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टी डेटर्स हा क्लोजिंग बॅलन्स आहे सात हजार गुड्स गुड टू ब्रँच दहा हजार गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस एक हजार कॅश सेल्स पाच हजार क्रेडिट सेल्स अकरा हजार कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स नऊ हजार एक्सपेन्सेस पेड बाय द हेड ऑफिस हेड ऑफिसने जे एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत ते यामध्ये रेंट दोन हजार वेजेस एक हजार सॅलरी तीन हजार आणि सनरी एक्सपेन्सेस पाचशे तर दिलेल्या आता हे जे सर्व ट्रान्झॅक्शन आहे ते हेड ऑफिसनं ब्रँचमध्ये केलेले किंवा ब्रँचने केलेले हे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर त्याच्या आधारावर आपल्याला ब्रँच अकाउंट हे तयार करायचं आहे ब्रँच अकाउंट तयार करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आहे इन द बुक्स ऑफ कोल्हापूर हेड ऑफिस सातारा ब्रँच अकाउंट यामध्ये डेबिट साईड क्रेडिट साईड पर्टिक्युलर रुपीज आणि पर्टिक्युलर रुपीज आता यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी हा या टॉपिकवरती हा पाचवा कॉन्टेंट आहे यापूर्वी ब्रँच अकाउंटचा फॉर्मॅटसुद्धा मी पब्लिश केलेला आहे त्याचबरोबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे दोन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आता ज्यांनी रेग्युलर व्हिडिओ पाहिलेले आहेत तर त्यांना हा फॉर्मॅट त्या ठिकाणी समजणार आहे परंतु जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी मात्र पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला जो असेचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण घेतो तर एंट्री आपण करून घेऊया टू बॅलन्स ब्रॉड डाउन टू बॅलन्स ब्रॉड डाउन याला आपण काय म्हणतो ओपनिंग असेट ओपनिंग असेट्स बरोबर आहे आता यामध्ये ओपनिंग असेट कोणकोणत्या दिलेल्या आहेत तर प्रॉब्लेममध्ये बघा प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक आहे दोन हजार पाचशे आणि डेटर्स आहेत ओपनिंग डेटर्स आहेत पाच हजार तर यामध्ये पहिल्यांदा स्टॉक येईल स्टॉक अमाऊंट आहे दोन हजार पाचशे त्यानंतर डेटर्स डेटर्स अमाऊंट आहे पाच हजार ह्या दोन इंट्रीज आपण करून घेतल्या त्यानंतर आता यामध्ये बघा पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स आपण घेतला स्टॉक आणि डेटरचा त्याच पद्धतीनं आपल्याला क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आहे स्टॉक आणि डेटरचा आणि हा ओपनिंग बॅलन्स आपण सगळ्यात शेवटी घेतो तर इथे येईल बाय बॅलन्स बाय बॅलन्स कॅरेक डाऊन यामध्ये स्टॉक आणि डेटर्स स्टॉक आणि डेटर्स आता क्लोजिंग बॅलन्स बघा स्टॉक आणि डेटर्सचा किती आहे तर इथे स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स आहे तीन हजार आणि डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे सात आपण इथे करून घेऊ स्टॉक आहे तीन हजार आणि डेटर्स आहेत सात हजार बरोबर आहे म्हणजे बघा सुरवातीला आपण ओपनिंग ओपनिंग बॅलन्स घेतला टू बॅलन्स ब्रोट डाऊन स्टॉक आणि डेटर्सचा आणि सगळ्यात शेवटी आपण इथं क्लोजिंग बॅलन्स घेतला स्टॉक आणि डेटर्सचा तर पहिल्या पहिले जे चार ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण कंप्लीट केले त्यानंतर पुढे आहे गुड सेंट टू ब्रँच अमाऊंट आहे दहा हजार म्हणजे हेड ऑफिसनं या ठिकाणी गुड्स काय केलेलं आहे सेंड केलेलं आहे ब्रँचला दहा हजार याची एन एंट्री आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला करतो तर एंट्री करून घेऊ आपण टू गुड्स सेंट टू ब्रँच सेंड टू ब्रँच अमाऊंट आहे दहा हजार आता यानंतर या ठिकाणी आपण एंट्री करून घेतली त्यानंतर पुढची एंट्री बघा गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस अमाऊंट आहे एक हजार म्हणजे ज्यावेळेस ब्रँचनं ब्रँच गुड्समध्ये काही डिफेक्ट्स असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेस हेड ऑफिसला ते रिटर्न करते गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस अमाऊंट आहे एक हजार बरोबर आहे त्याची एंट्री आपण करून घेऊ गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस वन थाउजंड बाय गुड्स रिटन टू गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस अमाऊंट आहे एक हजार नेक्स्ट पुढं काय दिलेलं आहे ह्याची एंट्री झाली पुढं दिलेलं आहे कॅश सेल्स पाच हजार आहे क्रेडिट सेल्स अकरा हजार आता या ठिकाणी बघा कॅश सेल्स दिलेला आहे पाच हजार क्रेडिट सेल्स दिलेला अकरा हजार आता हे जे क्रेडिट सेल्स आहेत ते आपण ब्रँच अकाउंटला घेत नाही तर मेमोरँडम डेटर्स अकाउंट ओपन जर आपण केलं असेल तरच त्या ठिकाणी आपण क्रेडिट सेल्स घेतो त्यामुळं तुर्तास ही एंट्री आपण या ठिकाणी करणार नाही परंतु कॅश सेल्स पाच हजार आणि पुढे दिले कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स म्हणजे ज्यावेळी ब्रँच कॅश सेल्स करते त्यावेळेस कॅश त्यांच्याजवळ येते किंवा जे डेटर्स आहेत त्यांच्याकडून ते कॅश कलेक्ट करते म्हणजे त्याला आपण कॅश रेमिटन्स असं म्हणतो म्हणजे कॅश सेल्स आणि कॅश कलेक्टर फ्रॉम डेटर्स याच्या ज्या दोन याची जी एंट्री आहे ते आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो इथे एंट्री होईल एंट्री होईल बाय बँक बाय बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट रेमिटन्स रेमिटन्स बरोबर आहे तर सुरुवातीला यामध्ये येईल कॅश सेल्स कॅश सेल्स अमाऊंट येणार आहे पाच हजार कॅश सेल्स केलेला आहे पाच हजार आणि दुसरे आहे कॅश कलेक्टेड कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स फ्रॉम डेटर्स अमाऊंट किती कलेक्ट केलेली आहे नऊ हजार बरोबर आहे तर याची एंट्री या ठिकाणी आपण करून घेतली तर आपण वन बाय वन एंट्रीज करून घेतो आहे जवळजवळ आपण सगळ्या एंट्रीज करता आता पुढं एक्सपेन्सिस पेड बाय द हेड ऑफिस आता आपल्याला माहीत आहे की ब्रँच ज्या असतात त्या डिपेंडंट ब्रँच असतात आणि डिपेंडंट ब्रँचे सगळे एक्सपेन्सेस हेड ऑफिस पेड करत असतं हेड ऑफिस बियर करत असतं तर जे काही एक्सपेन्सेस हेड ऑफिस पेड करतं त्याची एंट्री आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला करतो बरोबर आहे तर ही एंट्री आपण या ठिकाणी करून घेऊया टू बँक टू बँक टू बँक इथं इंटरबॅकेट म्हणून आपण एक्सपेन्सेस टू हेड ऑफिस बरोबर आहे यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत रेंट आहे अमाऊंट आहे दोन हजार त्यानंतर वेजेस आहेत वेजेस एक हजार त्यानंतर सॅलरी आहे सॅलरी अमाऊंट आहे तीन हजार आणि सन्ड्री एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस अमाऊंट आहे पाचशे या सर्वांची टोटल की दोन आणि एक तीन तीन आणि तीन, तीन सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे बरोबर आहे आता या ठिकाणी पहा आपण जवळजवळ सगळ्या एंट्रीज करून घेतलेल्या आहेत बघा जेवढ्या काही एंट्री दिलेल्या आणि खेड ब्रँच अकाउंटमध्ये ब्रँच अकाउंटचा जो, जो फॉर्मॅट आहे तो फिक्स आहे बरोबर आहे फिक्स आहे म्हणजे ह्या एंट्री कुठं होणार आहेत डेबिट साईडला होणार का क्रेडिट साईडला बरोबर आहे तर विद्यार्थ्यांनी मी आणखीन सांगतो की पाठीमागचा सा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये आपण ब्रँच अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे आणि पाठीमागचे दोन प्रॉब्लेम आपण हे या मेथडप्रमाणे सोडून घेतलेले आहेत आता जवळजवळ सगळे ट्रान्झॅक्शन यामध्ये कम्प्लीट झालेले आहेत आता फक्त आपल्याला इनवाईस प्राईसचा विचार करायचा आहे आता बा इनवाईस प्राईस म्हणजे काय इनवाईस प्राइस त्याला आपण सीलिंग प्राईस असं म्हणतो सीलिंग प्राइस म्हणजे बघा कॉस्ट कॉस्ट प्लस प्रॉफिट बरोबर आहे कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे कॉस्ट जर शंभर असेल तर प्रॉफिट जो काय असेल म्हणजे या ठिकाणी बघा कॉस्ट प्लस प्रॉफिट बरोबर आहे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट जर वीस टक्के दिलं असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला या ठिकाणी बघा स्टॉक दिलेला आहे इनवाईस प्राईस म्हणलेला आहे दोन हजार पाचशे बरोबर आहे बर स्टॉक किती आहे दोन हजार पाचशे तर या ठिकाणी स्टॉक दोन हजार पाचशे आहे इन टू ट्वेंटी आता कॉस्ट प्लस प्राइस किती आहे ट्वेंटी पर्सेंट म्हणून ट्वेंटी डिवायडेड वन ट्वेंटी वन ट्वेंटी कशामुळं कॉस्ट प्लस प्रॉफिट एकशे वीस बरोबर आहे ते एकशे वीस आपण इथे घेतले तर याचं जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते आनंद चारशे सतरा रुपये बरोबर आहे तर याला म्हणायचं इनवाईस प्राईस ओके इनवाईस ॲट कॉस्ट प्लस ट्वेंटी तर आता याच्यामध्ये आपण इनवाईस ॲट कॉस्ट प्लस ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो तर त्याच्यासुद्धा आपल्याला सेपरेट ह्या कराव्या लागतात आता या ठिकाणी बघा स्टॉक दिलेला आहे इनवाईस प्राईसमध्ये दोन हजार पाचशे त्याची आपण कॅल्क्युलेशन केलं इनवाईस प्राईसमध्ये अडीच हजार गुणुले वीस भागिले एकशे वीस चारशे सतरा अमाऊंड आली तर याची एंट्री ही आपल्याला आता स्टॉक कुठं आहे स्टॉक इथं पहा स्टॉक आहे इथं आपण स्टॉक घेतलेला डेबिट साईडला बरोबर आहे त्याच्यामुळे याच्या ऑपोजिट एंट्री या ठिकाणी येईल बाय याला आपण स्टार करून घेऊया बरोबर आहे बाय याला म्हणतात स्टॉक रिझर्व स्टॉक रिझर्व आता स्टॉक रिझर्व का म्हटलेला आहे कारण ही जी स ही जी चारशे सतरा अमाऊंट आपण काढली ना ही आहे रिझर्व अमाऊंट किंवा एक्स्ट्रा अमाऊंट वीस टक्के एक्स्ट्रा अमाऊंट चारशे सतरा ॲक्च्युली स्टॉक होता दोन हजार पाचशेचा आणि चारशे सतरा ही एक्स्ट्रा प्राईस आहे रिझर्व प्राईस आहे म्हणून आपण ते स्टॉक रिझर्व इथं म्हटलेला आहे बरोबर आहे हा स्टॉक रिझर्व कशाचा आहे ओपनिंग स्टॉकचा ओपनिंग स्टॉकचा आहे स्टॉक आहे दोन हजार पाचशे बरोबर आहे स्टॉक इथे दोन हजार पाचशे इन टू ट्वेंटी डिवायडेड वन ट्वेंटी अमाऊंट येईल चारशे सतरा हे चारशे सतरा आपण या ठिकाणी घेणार आहोत बरोबर आहे आता ज्या पद्धतीनं ओपनिंग स्टॉकचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करायचं आहे क्लोजिंग स्टॉकचं क्लोजिंग स्टॉक इथे तीन हजार आहे बरोबर आहे अगदी त्याच पद्धतीनं आपण इथे एंट्री करू टू स्टॉक रिझर्व टू स्टॉक रिझर्व याला आपण स्टार करून घेऊ बरोबर आहे टू स्टॉक रिझर इथं ओपनिंग म्हणलेलं आहे इथं आपण क्लोजिंग म्हणणार क्लोजिंग स्टॉक किती आहे तीन हजार आहे बरोबर आहे बर तीन हजार गुणुले वीस भागिले एकशे से वीस सेम कॅल्क्युलेशन आहे तर याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तीन हजार वीस भागिले एकशे वीस तर अमाऊंट येईल पाचशे बरोबर बर तर ही पाचशे अमाऊंट या ठिकाणी येणार आहे बघा अगदी सिम्पल आहे ओपनिंग स्टॉक अडीच हजार त्यावरती स्टॉक रिझर्व काढला चारशे सतरा क्लोजिंग स्टॉक तीन हजार त्यावरती स्टॉक रिझर्व काढला पाचशे आता यानंतर आपल्याला लोडिंग काढायचं आहे लोडिंग लोडिंग आपण कशावर काढतो टू गुड सेंड टू ब्रँच टू गुड सेंड टू ब्रँच आता लोडिंग काढत असताना या ठिकाणी बघा लोडिंगची एंट्री आता इथं गुड सेंड केलेला आहे डेबिट साईडला त्यामुळे अपोजिट एंट्री तर येणार येणार आहे लोडिंगची इथं आपण म्हणणार बाय गुड्स सेंट टू ब्रँच ओके गुड्स सेंड टू ब्रँच याला आपण घेणार नेट व्हॅल्यू आता नेट व्हॅल्यू का घेणार आहोत कारण गुड्स सेंड केला दहा हजार परंतु याच्यामध्ये गुड्स रिटर्न आहेत एक हजार बरोबर आहे गुड्स सेंड किती केलेला आहे दहा हजार आणि रिटर्न आला आहे एक हजार म्हणजे या ठिकाणी नेट व्हॅल्यू किती आलेली आहे नऊ हजार आलेले आहे तर ह्या नऊ हजारावरती आपल्याला या, या ठिकाणी लोडिंग काढावं लागेल काय काढावं लागणार आहे लोडिंग नऊ हजार गुणुले वीस भागिले एकशे वीस ओके तर याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर किती येणार आहे एक हजार पाचशे हे आपण अमाऊंट लिहू एक हजार पाचशे बघा गुड सेंड टू ब्रँच यावरती आपल्याला लोडिंग काढावं लागतं ते आपण क्रेडिट साईडला काढणार गुड सेंट टू ब्रँच नेट व्हॅल्यू आपण काढणार एकूण गुड सेंड केला दहा हजार परंतु गुड्स रिटर्न झालेले एक हजार ते मायनस केल्यानंतर नऊ हजार ही नेट व्हॅल्यू राहील नेट ते आपण लोडिंग काढणार इनवाइस प्राईस नऊ हजार गुणलेली वीस भागी एकशे वीस दीड हजार आता एक लक्षात द्या प्रॉब्लेम कोणताही असू द्या त्याच्यामध्ये कॉस्ट ॲट प्लस प्राईस जर समजा वीस टक्के असेल तर इथं आपण वीस टक्के घेतलेले तीस टक्के असेल तर तीस टक्के चाळीस टक्के असेल तर चाळीस टक्के पन्नास टक्के असेल तर पन्नास टक्के जेवढी कॉस्ट प्लस प्राइस दिलेली आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत इथं वीस टक्के दिलेले आपण वीस घेतलेला आहे बरोबर आहे तर या ठिकाणी बघा या तीन एंट्रीज या खूप महत्त्वाच्या आहेत पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक त्याचा आपण स्टॉक रिझर्व्ह हो घेतला क्लोजिंग स्टॉक त्याचा आपण स्टॉक रिझर्व्ह हो घेतला आणि गुड्स सेंट टू रिजन त्याची आपण या ठिकाणी लोडिंग अमाऊंट नेट व्हॅल्यूवरती काढलेली आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला वेन गुड्स आर सेंट टू ब्रँच ॲट इनवाईस प्राईस म्हणजे तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये इनवाईस प्राईस दिली असेल बघा प्रॉब्लेममध्ये जर इन्वॉईस प्राईज दिली असेल कॉस्ट प्लस प्राईज दिलेली असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर या ठिकाणी जवळजवळ सगळ्या एंट्री ज्या आहेत त्या एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत आणि आपल्याला या ठिकाणी अकाउंट हे क्लोज करून घ्यायचं आहे आता अगोदर आपण क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती करून घेऊ एक हजार प्लस पाच हजार प्लस नऊ हजार प्लस चारशे सतरा प्लस एक हजार पाचशे तीन हजार आणि सात हजार याची जर टोटल केली याची जर टोटल केली क्रेडिट साईजची टोटली सव्वीस हजार नऊशे सतरा सव्वीस हजार नऊशे सतरा एवढी क्रेडिट साईजची टोटली आपण हीच अमाऊंट जी आहे ती डेबिटला घेणार सव्वीस हजार नऊशे सतरा ओके सव्वीस हजार नऊशे सतरा आपण डेबिट साईडला घेतली आता सव्वीस हजार नऊशे सतरामधून जे काही डेबिटचे एक्स ट्रान्झॅक्शन आहे ते आपण मायनस करा म्हणजे सव्वीस हजार नऊशे सतरा मायनस दोन हजार पाचशे पाच हजार दहा हजार सहा हजार पाचशे आणि पाचशे अगोदर याची टोटल आपण करून घेऊ दोन हजार पाचशे पाच हजार दहा हजार सहा हजार पाचशे आणि पाचशे याची टोटल येईल चोवीस हजार पाचशे म्हणजे सव्वीस हजार नऊशे सतरा मायनस चोवीस हजार पाचशे ही झाली क्रेडिट साईड ही झाली डेबिट साईड ओके तर मायनस केल्यानंतर अमाऊंट येईल दोन हजार चारशे सतरा तर हा आला बॅलन्स दोन हजार चारशे सतरा हा आला बॅलन्स या बॅलन्सला आपण म्हणतो प्रॉफिट ब्रँच अकाउंटचा हा प्रॉफिट आहे आपण याला म्हणा टू जनरल रिझर्व्ह जनरल जनरल प्रॉफिट अँड लॉस टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन टू ब्रॅकेट प्रॉफिट हा प्रॉफिट आहे ओके बॅलन्सिंग फिगर म्हणजे ब्रँचचा प्रॉफिट किती आला दोन हजार चारशे सतरा तर अशा पद्धतीनं इन्वॉईस प्राईसमध्ये डेटर सिस्टीममध्ये आपल्याला ब्रँच अकाउंट हे तयार करावं लागतं तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि याचा याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि या प्रॉब्लेमबाबत जर तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही कमेंट्समध्ये लिहा कमेंट्स करा आणि त्या शंका मला विचारा तर जे विद्यार्थी किंवा व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा अकाउंटन्सी थँक्यू सो मच